नमस्कार मित्रांनो, टार्गेट MPSC या चॅनलवरती आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मी अभिलाष. आज तुम्हाला राज्यांची निर्मिती व केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती याबद्दल माहिती देणार आहे. तर चला स्टार्ट. सर्वात प्रथम राज्यांचा निर्मितीनुसार क्रम. यामध्ये सर्वात प्रथम आहे ओडिशा. ओडिशाची निर्मिती 1 एप्रिल 1936 रोजी झाली. यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे बिहार. 1 एप्रिल 1936 म्हणजेच ओडिशा आणि बिहार या दोन राज्यांची निर्मिती 1 एप्रिल 1936 रोजी झाली. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे आसाम. 15 ऑगस्ट 1947. चौथ्या क्रमांकावर आहे जम्मू काश्मीर. 26 ऑक्टोबर 1947. म्हणजे आसाम आणि जम्मू काश्मीर यांची तारीख जरी एक नसली तरी साल एकच आहे. म्हणजे ते कोणतं आहे तर 1947. यानंतर आहे उत्तर प्रदेश. 26 जानेवारी 1950. सहाव्या क्रमांकावर आहे तामिळनाडू. 26 जानेवारी 1950. म्हणजेच उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू या दोनही राज्यांची निर्मिती एकाच दिनांकाला झाली. ती दिनांक म्हणजे 26 जानेवारी 1950. यानंतर सातव्या क्रमांकावर आहे आंध्र प्रदेश. 1 ऑक्टोबर 1953. केरळ 1 नोव्हेंबर 1956. नवव्या क्रमांकावर आहे मध्य प्रदेश. 1 नोव्हेंबर 1956. दहाव्या क्रमांकावर आहे कर्नाटक. 1 नोव्हेंबर 1956. आणि 11व्या क्रमांकावर आहे राजस्थान. 1 नोव्हेंबर 1956. परत 12व्या क्रमांकावर पश्चिम बंगाल. 1 नोव्हेंबर 1956. म्हणजेच केरळ, मध्य प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, पश्चिम बंगाल या पाचही राज्यांची निर्मिती ही एकाच दिनांकाला म्हणजे 1 नोव्हेंबर 1956 ला झाली. त्यानंतर 13व्या क्रमांकावर आणि 14व्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र आणि गुजरात. यांची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली. त्यानंतर 15 क्रमांकावर आहे नागालँड. नागालँडची निर्मिती ही 1 डिसेंबर 1963 रोजी झाली. त्यानंतर 16व्या क्रमांकावर आहे पंजाब. 1 नोव्हेंबर 1966. यानंतर हरियाणा. 1 नोव्हेंबर 1966. म्हणजे पंजाब आणि हरियाणा या राज्यांची निर्मिती एकाच दिनांकाला म्हणजे 1 नोव्हेंबर 1966 ला झाली. 18व्या क्रमांकावर आहे हिमाचल प्रदेश. 25 जानेवारी 1971 ला हिमाचल प्रदेशची निर्मिती झाली. 19व्या क्रमांकावर आहे मणिपूर. 21 जानेवारी 1972. मेघालय 21 जानेवारी 1972. त्रिपुरा 21 जानेवारी 1972. म्हणजेच मणिपूर, मेघालय, त्रिपुरा या तीनही राज्यांची निर्मिती एकाच दिनांकाला म्हणजे 21 जानेवारी 1972 ला झाली. 22व्या क्रमांकावर सिक्कीम. 16 मे 1975. यानंतर 23व्या क्रमांकावर आहे मिझोराम. 20 फेब्रुवारी 1987. 24व्या क्रमांकावर आहे अरुणाचल प्रदेश. 20 फेब्रुवारी 1987. 25व्या क्रमांकावर आहे गोवा. 30 मे 1987. म्हणजेच मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि गोवा या तीन राज्यांची निर्मिती एकाच साली म्हणजे 1987 झाली. यानंतर आहे छत्तीसगड. 1 नोव्हेंबर 2000. उत्तराखंड 9 नोव्हेंबर 2000. झारखंड 15 नोव्हेंबर 2000. हे छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड या तीनही राज्यांची निर्मिती ही काही दिवसांच्या फरकाने एकाच साली झाली. ते साल कोणतं? सन 2000. शेवटची राज्य निर्मिती ही झाली तेलंगणाची. 2 जून 2014 म्हणजे अलीकडेच कोणत्या राज्याची निर्मिती झाली? तर तेलंगणा. तर येथे आपण राज्यांचा निर्मिती क्रम बघितलाच आहे. यानंतर बघू आपण केंद्रशासित प्रदेशांचा निर्मिती क्रम. आता केंद्रशासित प्रदेशांचा निर्मिती क्रम ही लक्षात ठेवणे तेवढेच गरजेचं आहे. कारण या अगोदर ज्या PSI STI प्रिलिमिनरी झाल्या त्यामध्ये राज्यांचा निर्मिती क्रम किंवा केंद्रशासित प्रदेशांचा निर्मिती क्रम हा विचारला गेलेला आहे. तर या टॉपिक वरती तुम्ही फोकस करा. ठीक आहे, तर बघू आता इथं. सर्वात प्रथम आहे नवी दिल्ली. नवी दिल्लीची निर्मिती ही 1 नोव्हेंबर 1956 ला झाली. आता नवी दिल्ली बरोबर अंदमान निकोबार व लक्षद्वीप या दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती ही सुद्धा त्याच दिनांकाला झाली. नवी दिल्ली, अंदमान निकोबार व लक्षद्वीप या तीनही केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती कधी झाली? तर 1 नोव्हेंबर 1956. यानंतर आहे दादरा नगर हवेली. 11 ऑगस्ट 1961. पाचव्या क्रमांकावर आहे पॉंडिचेरी. 7 जानेवारी 1963. सहाव्या क्रमांकावर आहे चंदीगड. 1 नोव्हेंबर 1966. आणि सातव्या क्रमांकावर आहे दमन व दीव. 30 मे 1987. अशा प्रकारे आपण सातही राज्यांची निर्मिती बघितली. तर इथे सुरुवातीचे तीन जे केंद्रशासित प्रदेश आहे यांची निर्मिती 1 नोव्हेंबर 1956 ला, दादरा व नगर हवेली 1961 ला, पॉंडिचेरी 1963 ला, चंदीगड 1966 ला, दमन व दीव 30 मे 1987. तर ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या पुढील सर्व व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळेल. आणि परत एकदा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.